लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आयुष्यमान भव कार्यक्रमांतर्गत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण 457 रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले. यावेळी गायत्री परिवार जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चोथानी, राधेश्याम वर्मा, हेमंत पवार, डॉक्टर संगीता सुरसे, राजेंद्र जाधव, लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाळकृष्ण आहिरे, डॉक्टर स्वप्नील पाटील, डॉक्टर नीलकंठ भांबरे, डॉक्टर पल्लवी गोराडे, हाफिज पठाण, तसेच नाशिक येथील डॉक्टर गोपाळ शिंदे, डॉक्टर साहेबराव गवते, डॉक्टर अभिजित राणे, डॉक्टर तुषार सोनवणे, डॉक्टर मारवा, डॉक्टर देशमुख, डॉक्टर अभिषेक कोटुळे, डॉक्टर रामेश्वर गोरडे, डॉक्टर अर्पित देव, डॉक्टर तन्वी गुगळे, डॉक्टर मनीष पटेल आणि गणेश भवर यांनी विशेष सहभाग घेत यावेळी रुग्णांची तपासणी केली. यांच्या सहकार्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रमही घेतले. जी ही योजना आहे त्याचा सर्व गावातील आणि परिसरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. जे काही पेशंट असतील, विविध प्रकारच्या चाचण्या या शिबिरामध्ये उपलब्ध आहे. स्त्रियांविषयी असेल प्रामुख्याने, किंवा लहान बाळांविषयी असेल, कान नाक घसा विषयी आपल्या तक्रारी असतील, किंवा व्हायरल इन्फेक्शनच्या असतील, अशा भरपूर ऑर्थोपेडिक असेल, अशा भरपूर चाचण्या तपासण्या ह्या शिबिरामध्ये आयोजित केलेल्या आहे. त्याचप्रमाणे ह्या समजा हाडांचे जर काही आपल्याला आजार असतील, जर त्याच्यामध्ये ऑपरेशनची वगैरे वेळ आलेली असेल, तर ते पण आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला डॉक्टरांमार्फत आयोजित करण्यात येणार आहे. आणि ही खूप चांगली योजना आपल्या गावामध्ये आणली. लासलगाव सारख्या ग्रामीण ठिकाणी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा, त्यामुळे मी सर्वांना आवाहन करते की या योजनेचा लाभ घ्यावा. जागर जनसंसाठी असित पठाण, लासलगाव.